जोरदार सरी विजांचा कडकडाट आणि धगांचा गडगडाट अशा थाटात कोकणात मान्सून दाखल झालेला आहे आणि त्यानं तशी वर्दी दिलेली आहे कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधर् जिल्ह्यामध्ये काल दुपारपासूनच अर्थातच बहुतांश भागांमध्ये मान्सूनच्या जोरदार सरी बरसत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत होतं एकंदरीत अद्याप देखील तसंच चित्र बहुतांश भागांमध्ये आहे रत्नागिरी शहर असेल किंवा आजच्या भाग आसपासचा जो भाग आहे त्या ठिकाणी पहाटेपासूनच अगदी पावसात जोर आपल्याला पुन्हा एकदा काहीसा वाढलेला दिसून येतोय हे चित्र सध्या किनारपट्टी भागातलं आहे समुद्राला देखील काही प्रमाणात उधाण आलेलं आहे आणि आत्ता सध्या पाऊस जो आहे तो बरसत आहे एकंदरीत हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे किंवा कोकणातली जी काही तारीख आहे मान्सूनची दाखल होण्याची त्यापेक्षा साधारण चार ते पाच दिवस मान्सून कोकणात उशिरा दाखल झाला त्यामुळं इथल्या शेतकऱ्यांचं जे गणित असतं शेतीचं ते देखील कोनमललेलं होतं कारण की काही वेळेला अगदी मे महिन्याच्या शेवटी अर्थात रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर कोकणातल्या काही भागांमध्ये भात कामांची आपल्याला लगबग दिसून येते मान्सूनपूर्व ज्या पावसा सरी असतात त्या बरसलेल्या असतात काही वेळेला अवकाळी जो आपण पाऊस बनतो तो देखील या वेळेला या दरम्यानच्या काळामध्ये होत असतो आणि एकंदरीत त्यामुळं शेतीच्या कामानं देखील वेग आलेला असतो पण यावेळी मात्र तसं कुठंही झालं नाही त्यामुळे शेतीचं जे गणित आहे ते देखील कोलमडलेलं होतं मुख्य गोष्ट म्हणजे कोकणातल्या बऱ्याचशा ठिकाणी सध्याच्या घडीला पाण्याची टंचाई जाणवते शेतकरी देखील या पावसाकडं आतुरतेने वाट पाहून होतो होता पण एकंदरीत अखेर मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि त्यामुळं सध्या समाधान दिसून येतं आणि आत्ताच्या घडीला अशा प्रकारचा हा पाऊस आपल्याला बरसत असलेला दिसून येत आहे कॅमेरामॅन शुभम राऊतसह अमोल मोरे एबीपी माझा रत्नागिरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट